नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज NMMS चा पेपर झाला, त्याच्यामध्ये शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर आहे त्याचे सोल्यूशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया या पेपरचे सोल्यूशन काय आहे. पहिला प्रश्न आहे, दोन होल्ड विभवांतराचे 5 विद्युत गट एक्सर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल. तर आपल्याला माहीत आहे की एक्सर जोडणीत जोडले तर त्या सर्वांची बेरीज होते, म्हणजे एकूण 10 होल्ट हे त्याचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्याच्यामध्ये सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्याचा संयोग होतो, याचं उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 3, ध्वनी तरंगाची 1 हर्ट्ज वारंवारता म्हणजे 1 सेकंदात 1 कंपन होय, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, त्यामध्ये पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही असं विचारलेलं आहे. जर आपण पहिले 3 पर्याय बघितले तर ते तिन्ही पर्याय घनतेशी सुसंगत आहेत. आकारमानाचा आणि वस्तुमानाचा घनतेवर परिणाम होतो, त्यामुळे चौथा पर्याय हा चुकीचा आहे आणि तो सुसंगत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यानंतर 5वा प्रश्न जो आहे तो, निपर मॅग हे चुंबकीय संमिश्र कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात. मित्रांनो, हा 7वीचा विज्ञानचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम, पर्याय क्रमांक 2. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे सर्वात जास्त विकिरण होते. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्याला आकाश जे निळं दिसतं ते याच निळ्या रंगामुळे दिसत असतं. तर या 6व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो, पुरुषांचे स्वरतंतू जवळपास 20 मिलीमीटर लांबीचे असतात, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 आहे, कॅलिडोस्कोप व पारदर्शी ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर 9 नंबरचा जो प्रश्न आहे तो, द्रायूविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. याच्यामध्ये पहिलं विधान हे आपल्याला सत्य दिसतं, दुसऱ्या विधानामध्ये पात्राच्या फक्त भिंतीवर आतून दाब प्रयुक्त करतात असं लिहिलेलं आहे, परंतु पात्राच्या भिंतीवर तसेच तळ भागावर सुद्धा दाब प्रयुक्त केला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 जो आहे, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते, असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदवले. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओरस्टेड. ही तर आता माहीत असलेली व्हॅल्यू आहे, 1 कॅलरी उष्णता बरोबर 4.18 जूल, असं उत्तर येतं. क्वेश्चन क्रमांक 11 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 आहे, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, थोरियम 232 पासून युरेनियम 233 हे विकसित केलं जात आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 12 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे, कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती असते. तर याचं कार्बनची संयुजा आहे 4 आणि ऑक्सिजनची संयुजा आहे 2, म्हणजे प्रश्न क्रमांक 13 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बघूया प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी असत्य विधान कोणते असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1, 2 व 4 हे सत्य विधान आहेत आणि पर्याय क्रमांक 3 हे असत्य विधान आहे. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही, त्यामुळं प्रश्न क्रमांक 14 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? आपल्याला माहीत आहे की सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि ओझोन हे दररोज मोजले जातात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन हे 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, खाली दिलेल्या दर्शक व दर्शकाचा अमलातील व अमलातील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य विचारलेला आहे, तर याचं उत्तर ए हा जो काय त्यांनी घटक दिलेला आहे तोच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 16 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17, खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे ए बी व सी पदार्थ कोणते? कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लासोबत जर अभिक्रिया झाली तर त्याच्यापासून कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे 3 घटक तयार होतात, म्हणजे ए बी सी म्हणजेच अनुक्रमे कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड व पाणी. म्हणून प्रश्न क्रमांक 17 उत्तर येतंय पर्याय क्रमांक 2. याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्लॅस्टिकचा कोणत्या प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? पर्याय क्रमांक 3 बॅकेलाईट हे त्याचं उत्तर आहे. पुढे 19 प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम फ्लुराईड, हायड्रोजन क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड असे 4 पर्याय आहेत, त्यापैकी हायड्रोजन क्लोराईड याच्यामध्ये आयनिक बंध नसतो तर सहसंयोज बंध असतो, त्यामुळे 19 उत्तर येते पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालील पैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 झेनॉन याची संज्ञा येते एक्स ई, त्यामुळं दिलेला पर्याय जो झेड ई आहे तो चुकीचा आहे. 20 या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1. आता याच्यानंतर 21 जो प्रश्न आहे तो 7वीतून घेण्यात आलेला आहे. इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी डॉट डॉट बनवण्याची पद्धत शोधून काढली, तर पर्याय आहे 4 जलीय सिमेंट. 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4 जलीय सिमेंट. 22 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये रासायनिक बदलाची क्रिया कोणती असं विचारलंय? विलयन, उत्कलन, विरघळणे आणि क्षरण, यापैकी क्षरण ही रासायनिक बदलाची क्रिया आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 22 उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4. पुन्हा 23 आणि 24 जो प्रश्न आहे हे दोन्ही प्रश्न 7वीमधून घेण्यात आलेले आहेत. कीटकभक्षी वनस्पती ओळखा, ड्रोसेरा बर्मानी ही कीटकभक्षी वनस्पती आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 23 उत्तर येते पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 सुद्धा 7वीतूनच घेतलेला आहे. जास्वंद या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. 25 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये विचारले कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी आहे? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे एड्स, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26 बघा, अँटीमिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? तर याचं उत्तर येतं डिसेंट्री म्हणजेच अतिसार, पर्याय क्रमांक 4. 26 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर 27 सजीवाचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? 5 गटात जे वर्गीकरण केलेलं आहे ते रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी केलेलं आहे, त्यामुळं 27 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 28 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघा, कवकाची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? तर कवकाची पेशीभित्तिका ही कायटीन पासून बनलेली असते, म्हणजे 28 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29 प्रश्न आहे, पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालागृही द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग ही बी वर्गीय आहे,
त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. तर हा जो डी पॉइंट आहे तो अवकाशिका म्हणून ओळखला जातो, त्यामुळं याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 डी. प्रश्न 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे, झंतुफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो. तर पर्याय क्रमांक 3 पिवळा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॉट डॉट मिलीलिटर रक्त ढकलते. तर याचं उत्तर आहे 75 मिलीलिटर. म्हणजे 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75 मिलीलिटर. यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे, सर्वयोग्य ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात. ए बी हा सर्वयोग्य ग्राही आहे, तर ओ हा सर्वयोग्य दाता आहे, त्यामुळं प्रश्न क्रमांक 33 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए बी. या पुढील प्रश्न आहे क्रमांक 34, रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हे वाघांच्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळं प्रश्न क्रमांक 34 उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 35, रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या. तर रक्तपट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स आपण ज्याला म्हणतो. 35 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर इतिहासचे प्रश्न चालू होतात. 36वा प्रश्न आहे, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले. तर याचं उत्तर आहे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ. 36 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी कोणत्या साली रोवली. इसवी सन 1913 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 37 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 38वा प्रश्न आहे, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, त्यामुळं 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर 39वा प्रश्न आहे, खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातलं यानम, माहे आणि चंद्रनगर हे फ्रेंच लोकांच्या अंमलाखाली होते, तर दमन हे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होतं, त्यामुळं प्रश्न 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दमन. आता चित्रामध्ये दाखवलेली ही जी व्यक्ती आहे ही कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जगप्रसिद्ध चित्रकार आणि या व्यक्तीचं नाव आहे लिओनार्डो द विंची. याच्यानंतर 41वा प्रश्न आहे, भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1948. आता प्रश्न क्रमांक 42 पहा, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रमे असलेला पर्याय लिहा. पहिला, लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी केली 1915. इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली 1911. राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला 29 डिसेंबर 1953. तर धार कमिशनची स्थापना झाली 17 जून 1947. त्यामुळं याचा योग्य कालानुक्रम आहे, म्हणजे सर्वात आधीपासून ते नंतर हा पर्याय क्रमांक 1, म्हणजे वाक्य 2, त्यानंतर पहिलं वाक्य, त्यानंतर चौथं वाक्य आणि त्यानंतर तिसरं वाक्य, म्हणजे 42 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 43वा जो प्रश्न आहे बघा, याच्यात काय विचारले, नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय विचारला आहे. ओके, तर नेहरू अहवालामध्ये पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे स्पष्टपणे सांगितलेले आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जबाबदार राज्यपद्धती द्यावी हे नेहरूंच्या अहवालामध्ये नव्हतं, त्यामुळं प्रश्न क्रमांक 43 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44 आहे,
खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ. तर हा लष्करी कायदा सोलापूरचा सत्याग्रह ज्यावेळेस झाला त्यावेळेस लागू झाला होता. म्हणजे प्रश्न क्रमांक 44 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45 बघा. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ निर्माण करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? तर याच्यामध्ये उत्तर येतं आहे क्रिप्स योजना. क्रिप्स योजना झाल्यानंतरच प्रखर चळवळीचा निर्णय घेण्यात आला. 45 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46 आहे बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र कोणते? तर अमृत बझार पत्रिका हे त्यावेळेस जहालमतवादाचे मुखपत्र होते. त्यामुळं 46व्या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4. यानंतर इतिहासचा हा 7वीतील आलेला प्रश्न आहे बघा. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? तर लाला लजपत राय यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. महात्मा फुलेंनी शिवचरित्राची पोवाडा लिहिलेला आहे आणि लाला लजपत राय यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1. 47 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर 48वा प्रश्न सुद्धा 7वीच्या इतिहासमधूनच आलेला आहे. कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? विशालगडाचे जुने नाव खेळणा असे आहे. जो पन्हाळ्याच्या जवळ येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शिवभारत, श्री शिवभारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले? संस्कृतमधील हे शिवचरित्र कवी परमानंद यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 50वा प्रश्न बघा. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? पुण्यातील अनाथ बालिकाश्रमाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. त्यामुळे आपल्याला त्यांचीच आठवण होणार आहे. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर यानंतर 51वा जो प्रश्न आहे मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? तर यातला 4वा जो पर्याय आहे तो सुसंगत आहे बघा. मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजेच मध्यावधी निवडणुका. म्हणजे 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम हे आपल्या सर्वांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. त्यामुळं हा 52वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि हा 7वीच्या नागरिकशास्त्रमधून घेण्यात आलेला आहे. याच्यानंतर 53वा जो प्रश्न आहे लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानांचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. तर जी 4 विधान आहेत त्यापैकी पहिलं, दुसरं आणि 4थं विधान बरोबर आहे आणि 3रं विधान जे आहे त्याच्यामध्ये सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो हे बरोबर आहे. इथं 6 दिलंय म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणून 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर 54वा प्रश्न बघा. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. यापैकी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि महानगरपालिका आयुक्त हे सनदी अधिकारी आहेत. तर महापौर हे लोकनियुक्त प्रशासक असतात. त्यामुळं हे वेगळा घटक जो आहे तो महापौर येणार आहे. त्यामुळं 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महापौर. 55वा प्रश्न आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन कोठे होते? तर याचं उत्तर आहे मुंबई. 55वं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. 56वा जो प्रश्न आहे बघा. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा पर्याय निवडा असं विचारले. म्हणजे सुरुवातीला कमी घनता असणारा घटक पाहिजे आणि सर्वात शेवटी जास्त असणारा घटक पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला माहीत आहे आयर्नची घनता सर्वात जास्त आहे
हा जो क्रम दिलाय सिलिका मॅग्नेशियम निकेल आणि आयर्न हा कमी घनतेकडून जास्त घनतेकडे असणाऱ्या मूलद्रव्यांचा क्रम आहे. त्यामुळे 56 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 57वा प्रश्न आहे जमिनीकडून महासागर तळ रचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम लावा. तर बघा पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये आहे भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह आणि सागरी गर्ता. सागरी गर्ता ही सर्वात जास्त खोल असते त्यामुळं पर्याय क्रमांक आहे 4. यानंतर आहे सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो. प्रश्न क्रमांक 58 आहे त्याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3 500 वर्ष. ओके आता प्रश्न क्रमांक 59 बघा एकदम सोपा प्रश्न आहे खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता. तर याच्यामध्ये भुवनेश्वर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये येतं त्यामुळं पर्यायामध्ये जर बघितला तर 3 नंबरला बी हे उत्तर फक्त एकाच पर्यायामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे 4. त्यामुळं 59 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60 आहे महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने .. रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही 1 ऑगस्ट 1962 रोजी झालेली आहे त्यामुळं प्रश्न क्रमांक 60 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962. प्रश्न क्रमांक 61 पहा खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे तो वगळता इतर सर्व बरोबर आहेत आणि धर्म रूढी व परंपरा हा सामाजिक घटक आहे त्यामुळं प्रश्न क्रमांक 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62 बघा वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत. हा 7वीचा भूगोलचा प्रश्न आहे यापैकी पर्याय क्रमांक 1, 2 व 3 म्हणजे मिस्ट्रल बोरा व पांपेरो हे थंड व कोरडे वारे असतात तर फॉन हे उष्ण व कोरडे वारे आहेत त्यामुळं याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. छागोसचे पठार प्रश्न क्रमांक 63 आहे छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदी महासागर. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64 बघा पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा असं विचारलं आहे. तर पहिले 3 जे पर्याय आहेत हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. चौथा पर्याय मात्र प्रदेशासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक असतो पण यांनी नाही असं दिलंय म्हणजे हा चौथा पर्याय चुकीचा आहे. 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता यानंतर 65वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही विचारलंय. यापैकी प्रचंड उष्ण लावारस वाप व वायुजन्य पदार्थ हे तिन्ही घटक बाहेर पडतात परंतु स्तरित खडक हा जो काय आहे तो नंतर तयार होतो त्यामुळं स्तरित खडक हे बाहेर पडत नाहीत असं याचं उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 बघा हा गणित विचारलेलं आहे इथं एक सापेक्ष आर्द्रता किती असं विचारलंय. सापेक्ष आर्द्रतेचं आपल्याला सूत्र माहीत आहे निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्प धारण करण्याची क्षमता. इथं दिलंय 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 आहे आणि बाष्प धारण करण्याची क्षमता 30 आहे म्हणजे 20/30×100 याचं उत्तर येतं 66.66%. म्हणजे प्रश्न क्रमांक 66 उत्तर आहे 66.66% पर्याय क्रमांक 4. आता यानंतरचा 67वा प्रश्न बघा हवामान नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यावरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं सर्व जे हवामान नैसर्गिक वनस्पती आणि मानवी जीवन आहे ते गवताळ प्रदेशाला लागू होतं आणि त्याच्यापैकी सुदान या गवताळ प्रदेशाला लागू होतं त्यामुळं 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गवताळ प्रदेश सुदान. पुन्हा मगाच्यासारखा एक प्रश्न आलेला आहे
प्रश्न क्रमांक 68 आहे, एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्प धारण करण्याची क्षमता 15 ग्रॅम प्रति घनमीटर आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? मगाच्या सूत्राप्रमाणे जर आपण याचं उत्तर काढलं तर 15/15 × 100 बरोबर 100% हे या प्रश्नाचं उत्तर येतं, म्हणजे प्रश्न क्रमांक 68 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 59 आहे, उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दाट धुके। प्रश्न क्रमांक 70 जो आहे त्याच्यामध्ये कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही असं विचारलं आहे। यापैकी विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई, बागायती शेती हे जे पर्याय आहेत हे व्यापारी शेतीत येतात, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 सखोल शेती हे निर्वाहनासाठी केली जाणारी शेती आहे, त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हा 7वीचा भूगोलचा प्रश्न आहे। आता यानंतर गणित वरचे प्रश्न चालू होतात। प्रश्न क्रमांक आहे 71, याच्यामध्ये विचारलंय कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही, तर पहिले 1, 2 आणि 3 हे तिन्ही ऑप्शन त्रिकोणाच्या एकरूपतेला लागू होतात आणि समरूपतेलाही लागू होतात। प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 मात्र समरूपतेची कसोटी आहे, को कसोटी ही एकरूपतेची कसोटी नाही, म्हणून प्रश्न क्रमांक 71 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। या पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही विचारले। यापैकी पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 जर दिलेले असतील आपल्याला तर आपल्याला चौकोन काढता येतो, परंतु 1 बाजू व 4 कोन दिलेले असतील तर चौकोन काढता येणार नाही, त्यामुळं प्रश्न क्रमांक 72 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 73 बघा, कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू व कोण दुभाजकांचा संपात बिंदू एकाच रेषेवर असतात? तर याचं उत्तर आहे समद्विभुज त्रिकोण। प्रश्न क्रमांक 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 74 बघा काय आहे, एक आकृती दिलेली आहे आपल्याला, शेजारच्या आकृतीच्या आधारे खाली 2 विधाने दिली आहेत, त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल? विधान क्रमांक 1 आहे PMN, म्हणजे PM आणि N हा कोण आहे, आणि RNM हा कोण आहे, ही रेषीय कोनांची जोडी आहे, तर हे चुकीचं आहे विधान। विधान नंबर 2 आहे कोण AMQ आणि व कोण BNS ही संगत कोनांची जोडी असं दिले, हे सुद्धा विधान चुकीचं आहे, त्यामुळे ही दोन्ही विधानं चुकीची आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर बरोबर आहे, 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता हा जो 75 नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये एक थोडीशी चूक झाल्यासारखं वाटतंय, खरेदी किंमत किती असं त्यांनी विचारलंय, एका दुकानदाराने 20% सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयाला विकले तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती असं विचारलेलं आहे, आणि इंग्लिशमध्येच हा प्रश्न जर आपण बघितला तर त्या तिथं मार्केट प्राईज विचारलेला आहे, ओके, म्हणजे आपल्याला इथं खरेदी किंमतच्या ऐवजी विक्री किंमत किती असा प्रश्न हा पाहिजे होता, याचं जर विक्री किंमत आपण काढली तर उत्तर येतं 400 रुपये, म्हणजे 75 उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, हा प्रश्न चुकल्यासारखा आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 76 जो आहे, दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? यातली सर्वात मोठी संख्या जी आहे ती 9/11 आहे आणि सर्वात लहान संख्या 1/3 आहे, यांच्यामधला फरक येतो 16/33, म्हणून प्रश्न क्रमांक 76 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता यानंतर बघा प्रश्न क्रमांक 77 आहे, एका कारचा सरासरी वेग
60 किमी प्रतितास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर जाण्या अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग किती किमीने वाढवावा लागेल लिहिलेला आहे. ओके, तर आपल्याला 7.5 तासात जर जायचं असेल तर आपल्याला गाडीला 68 किमी प्रतितास एवढा वेग असायला पाहिजे. म्हणजे आता 60 आहे तो 68 वर न्यावा लागेल, म्हणजे आपल्याला 8 किमी प्रतितास एवढा वेग वाढवावा लागेल. त्यामुळं 77 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 8 हे उत्तर येत आहे. यानंतर प्रश्न आहे 78वा, 0.2 + 0.02 + 0.002 चा वर्ग किती. ओके, तर मित्रांनो याचा आपण जर सरळ बेरीज करून गुणाकार करून घेतला तर आपल्याला उत्तर मिळतं आहे पर्याय क्रमांक 3. ओके, 0.04928 ओके, 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर 79वा प्रश्न आहे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल. आपल्याला माहीत आहे वर्तुळावरून जर आपण शिरोलंब घेतला जीवेवर तर ते दुभागली जाते, त्यामुळं इथं 30 आणि 16 अशा पद्धतीच्या त्रिकोणाच्या दोन बाजू तयार होतात, त्यामुळं आपल्याला त्रिज्या जी आहे ती 34 मिळते. म्हणून 79व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 34. त्याच्यानंतर 80 नंबरचा प्रश्न आहे, एका इष्टिका चित्तीच्या आकाराच्या पेटीचे घनफळ 150 घन सेमी असून लांबी 10 सेमी, रुंदी 5 सेमी आहे, तर तिची जाडी ही 3 सेमी असायला पाहिजे, म्हणजे त्यांचा गुणाकार 150 येतोय. त्यामुळं 80 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, यानंतर 81वा प्रश्न आहे बघा, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. मित्रांनो हा प्रश्न थोडासा चुकू शकतो अशा पद्धतीचा आहे. 84 मीटर हा त्याचा व्यास दिला आहे आणि बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता आहे, म्हणजे व्यास एकूण नवीन रस्त्यासहित जो बागेचा व्यास होईल तो दोन्ही बाजूला 3.5 मीटरनं वाढणार आहे, म्हणजे एकूण 7 मीटरनं वाढणार आहे. म्हणजे नवीन वर्तुळाचा जो व्यास असेल तो 91 मीटर असेल. जर आपण नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा जुन्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल 962.5 चौरस मीटर. म्हणून 81 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 82 नंबरचा प्रश्न, घनमूळ काढायचा आहे, तर याचं उत्तर येतं 0.28 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 83 जो आहे तो बहुपदीच्या भागाकारावर आधारित आहे आणि याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर 84 नंबरचा प्रश्न सुद्धा बहुपदीच्या भागाकारावरचा आहे. याच्यामध्ये भागाकार येतो 5x - 25 आणि बाकी राहते 0, त्यामुळं प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 85 नंबरचा प्रश्न जो आहे तो एकदमच सोपा आहे. याच्यामध्ये जर आपण छेद समान करून घेतला तर अंशाची किंमत येते 19m, त्यामुळं यमची किंमत आली 1. म्हणून 85 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर 86वा जो प्रश्न आहे त्याचा मध्य काढायला सांगितला आहे, म्हणजे सरासरी काढायची आहे. याची सरासरी येते 3.3, म्हणजे 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 87 जो आहे तो 2 संख्यांचा गुणाकार 4107 आहे व जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती. जर आपण मसावीनं या गुणाकाराला भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 111. ओके,
तर 37 ही मूळ संख्या आहे आणि ती सर्वात लहान संख्या असणार आहे, त्यामुळं प्रश्न क्रमांक 87 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 88 आहे, 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकापासून 15 मीटर अंतरावर उभे आहेत, त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? तर या आकृतीमध्ये जर आपण बघितला तर आपल्याला हा जो वरचा त्रिकोण दिसतोय त्याच्यामध्ये दोन बाजू आहेत 8 आणि 15, तर आपल्याला त्रिकूट माहीत आहे 8, 15, 17, म्हणजे कर्ण याचा येणार आहे 17. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17. 88 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 89वा प्रश्न आहे बघा, दशादशे 8 दराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती असेल? जर सूत्रानुसार सोडवला तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, दोन्ही व्याजांमध्ये 128 रुपयाचा फरक असेल. याच्यानंतर आयलरच्या सूत्रावर आधारित प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू व 18 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8. म्हणजे 90वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8.